ओके, गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. नाउ वी कैन स्टार्ट आवर लेक्चर. सो इन दिस लेक्चर वी कैन स्टार्ट आवर नेक्स्ट यूनिट, यूनिट नंबर 5, दैट इज द वेव ऑप्टिक्स. बेसिकली दिस चैप्टर इज डिवाइडेड इन टू पार्ट्स. द फर्स्ट पार्ट इज द डिफ्रैक्शन एंड द सेकंड पार्ट इज द पोलराइजेशन. सो in case of the diffraction, we will discuss the introductory part of the diffraction. What is the diffraction? What is the statement of the diffraction? After that, we will discuss what is the resolving power. If there is the two objects, or if there is the two images and they are very close to each other, then how we see easily the separation between the two images which are very close to each other. जर का आपल्याकडे दोन ऑब्जेक्ट्स आहेत किंवा जर का दोन इमेजेस असतील आणि त्या एकमेकांना खूप क्लोजली आहेत आणि ते आपल्याला इझिली दिसत नाहीत, सेपरेट दिसत नाहीत, त्या दोन ऑब्जेक्टचे जे काही ऑब्झर्वेशन असतील ते आपल्याला इझिली दिसत नाहीत, मग आपण काय करत असतो त्याच्यासाठी? वी कॅन टेक अ हेल्प ऑफ द ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट. लाईक कोणते ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटच्या हेल्पनं आपण जे दोन एकदम व्हेरी क्लोजली ऑब्जेक्ट असतील त्यांना ऑब्झर्व करू? येस, असे कोणते ऑब्जेक्ट्स असतील, ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट्स असतील, येस, की ज्यांच्या थ्रू आपण मायक्रोस्कोप, येस व्हेरी गुड, अँड द टेलिस्कोप, मायक्रोस्कोप किंवा टेलिस्कोप युज करून आपण ते जे दोन क्लोजली ऑब्जेक्ट असतील किंवा इमेजेस असतील त्यांना आपण सेपरेटली ऑब्झर्व करू, त्यांचे ऑब्झर्वेशन डिस्कस करू. ओके, सो दिस इज अबाउट द रिझॉल्विंग पॉवर. हे आपण रिझॉल्विंग पॉवर एक कन्सेप्ट इथे डिस्कस करणार आहोत. आफ्टर दॅट देर इज द वन पॉइंट, दॅट इज द रेलीज क्रायटेरियन ऑफ द रिझॉल्युशन. Rayleigh's criterion of the resolution. In this point, we will consider the three different cases. In the first case, there is the well resolved two objects. दोन ऑब्जेक्ट हे चांगल्या प्रकारे रिझॉल्व झालेले आहेत की ज्यांच्यामध्ये सेपरेशन आहे, जास्तीत जास्त सेपरेशन आहे. सेकंड केस आहे जस्ट रिझॉल्व्ड, जस्ट रिझॉल्व्ड दोन ऑब्जेक्ट की त्यांच्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये सेपरेशन आहे, जस्ट रिझॉल्व व्हायला लागले ते आता. अँड द थर्ड केस इज द नॉट रिझॉल्व, ते दोन ऑब्जेक्ट आपण इझिली किंवा थ्रू मायक्रोस्कोप किंवा थ्रू टेलिस्कोप ते दोन्ही ऑब्जेक्ट सेपरेट ऑब्झर्व करू शकत नाही. अशा तीन डिफरंट केसेस आहेत. त्या डिफरंट तीन केसेस आपण रेलीज क्रायटेरियन ऑफ रिझॉल्युशन अंडर दिस पॉइंट वी विल डिस्कस थ्री डिफरंट केसेस. After that, we will discuss the plane diffraction grating. What is the plane diffraction grating? You know the one experiment, that is the Newton's ring experiment. Newton's ring experiment to perform kela ka 12th standard physics madhe. Okay. Kyunha? Apan ekadi white light eka optical instrument madhun pass karun. जर का आपल्याला अदर साईडला ट्रान्समिट केल्यानंतर ना अदर साईडला जर का आपल्याला व्हाईट लाईट हे कॉम्बिनेशन असतं, किती कलरचं कॉम्बिनेशन असतो व्हाईट लाईट, ही व्हाईट पांढरी लाईट असते का ती एक कॉम्बिनेशन असतं सर्व कलरचं? कॉम्बिनेशन असतं. म्हणजे जर का आपण प्रिझम मधून जर का व्हाईट लाईट पास केली तर प्रिझमच्या अदर साईडला आपण डिफरंट कलरची लाईट भेटते का विथ डिफरंट वेवलेंथ? येस. सो लाईक दिस प्रिझम देर इज द वन ऑप्टिकल इक्विपमेंट दॅट इज द डिफ्रॅक्शन ग्रेटिंग. या डिफ्रॅक्शन ग्रेटिंग मधून जेव्हा आपण एखादी लाईट पास करतो तेव्हा तिथं आपल्याला डिफरंट कलरची लाईट आपल्याला ऑब्झर्व होती विथ डिफरंट वेवलेंथ. ओके ओके, देर इज द वन कन्सेप्ट प्लेन डिफ्रॅक्शन ग्रेटिंग, तो एक आपल्याला इथं डिस्कस करायचा आहे.
After that, we will discuss the theory of the plane diffraction grating. Okay, these all the points we will discuss under the diffraction. Under the diffraction, what is the second part of this chapter? Second part of this chapter is the polarization. What is the polarization? काय असतो हा polarizer? किंवा polarization म्हणजे काय? What is the concept of the polarization? Yes, any idea? What is the concept of the polarization? काय असतं हे पोलरायझेशन म्हणजे? ओके वी कन्सिडर अ बल्ब की जिथून लाईटचा सोर्स आहे तो, जिथून लाईट इमिट होतो किंवा जनरेट होते बल्ब. बल्ब मधून जी लाईट बाहेर पडत असते, इमिट होत असते, ती सिंगल फेज असते का मल्टिपल फेज असते? यस सिंगल फेज असते. ओके मल्टी फेज असते. ओके अजून कोणाला काय आयडिया? यस मल्टी फेज असते. ओके अजून मल्टी फेज असते. लाईट कशी असते? मल्टी फेज असते की त्या बल्ब मधून जी लाईट बाहेर पडत असते, त्याच्यामधल्या जी वेव्ज बाहेर पडत असते, त्या मल्टी फेज असते. त्या ऑल पॉसिबल डायरेक्शन त्यांच्या फेजेस असते, त्या सिंगल फेज नसते. मग इफ वी वॉन्ट द सिंगल फेज लाईट ऑर द सिंगल फेज वेव, देन वी कॅन यूज द पोलरायझर. आपण एक पोलरायझर यूज करत असतो. थ्रू दॅट पोलरायझर वी कॅन अचीव a single phase light or single phase wave. This is the polarization. Manje apan ekada polarizer consider kela, tyacha one side la jar ka ekada light cha source asel, tar tya light cha source pasun tya polarizer paryanta ji light propagate hoti kiwa tya light cha je wave jat astet, tyala apan mhanat asto ऑर्डिनरी लाईट किंवा अनपोलराइज्ड लाईट. ऑर्डिनरी लाईट किंवा अनपोलराइज्ड लाईट. पण जेव्हा जे पोलरायझर नावाचं इक्विपमेंट असतं, डिवाइस असतं, त्याच्यामधून जेव्हा ट्रान्समिट होऊन अदर साईडला जेव्हा आपल्याला लाईट भेटत असते, तेव्हा जी अदर साईडला लाईट आपल्याला भेटते त्या लाईटला आपण म्हणत असतो पोलरायझ्ड लाईट. कसली लाईट? पोलरायझ्ड लाईट. ती पोलरायझ्ड लाईट म्हणजे सिंगल फेजची लाईट असते. कसली असते? सिंगल फेजची लाईट असते. ओके ठीक आहे. सो इन द सेकंड पार्ट ऑफ चॅप्टर पोलरायझेशन वी विल डिस्कस द इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ द पोलरायझेशन. अगेन यू नो द देर आर टू टाइप्स ऑफ द वेव्स. बेसिकली प्रोग्रेसिव्ह वेव. प्रोग्रेसिव्ह वेवचे दोन टाईप असतात. कोणते दोन टाईप असतात प्रोग्रेसिव्ह वेवचे? किंवा वेवचे दोन टाईप असतात. कोणते वेवचे दोन टाईप असतात? यस हा ट्रान्सवर्स अँड लॉन्गिट्युडनल. यस व्हेरी गुड. ट्रान्सवर्स वेव अँड द लॉन्जिट्युडनल वेव. मग जर का आपल्याला ट्रान्सवर्स वेव सांगायची असेल तर ट्रान्सवर्स वेव ही कशी वेव असते आणि जी लॉन्जिट्युडनल वेव असते ती लॉन्जिट्युडनल वेव प्रोपेगेट होत असताना कशी प्रोपेगेट होत असते? यस when there is the propagation of transverse wave from one point to the second point, then how was the propagation? Perpendicular to line of propagation. Yes, very good. Perpendicular to line of the propagation. Hi konti wave jali? Transverse wave or longitudinal wave? Transverse wave jali. Very good. On the other side, how was the propagation of that your longitudinal wave? Parallel to that of the kashala asti parallel axis of the propagation cha jo axis asel tela kashi asti ti parallel asti. Okay mung hya jar ka don wave astil longitudinal wave
आणि ट्रान्सवर्स व्हेव, तर पोलरायझेशन होत म्हणजे फेज का आपण कन्सिडर करतो ते पोलरायझेशन लॉन्जिट्युडनल व्हेवच होईल का ट्रान्सवर्स व्हेवच पोलरायझेशन होईल? येस, कोणत्या व्हेवच होईल? लॉन्जिट्युडनल व्हेवच नाही होणार. लॉन्जिट्युडनल व्हेव एका सिंगल पॉइंट ट्रान्सवर्स, लॉन्जिट्युडनल व्हेव ही एका सिंगल पॉइंट मधून पास होईल, त्यामुळे लॉन्जिट्युडनल व्हेवच होणार नाही, ट्रान्सवर्स व्हेवच होईल. का? ती वेव पॅटर्न मध्ये असते ना, त्याचं प्रोपॅगेशन होण्यासाठी, प्रोपॅगेशन होण्यासाठी वेवला एका सिंगल पॉइंट मधून जाते का? नाही जात. ऍज पर द अँप्लिट्यूड, अँप्लिट्यूड नुसार त्याचे हाईट असते पॉझिटिव्ह मध्ये आणि निगेटिव्ह मध्ये. बरोबर आहे का नाही? म्हणजे जे पोलरायझेशन होणार आहे हे फक्त ट्रान्सवर्स वेवचे होणार आहे. ओके, ते आपण इथं डिस्कस करणार आहोत. पोलरायझेशन ऑफ लाईट वेव्स. देन अगेन हिअर टू क्रिस्टल्स, वन इज द पॉझिटिव्ह क्रिस्टल अँड सेकंड वन इज द निगेटिव्ह क्रिस्टल. ह्या दोन क्रिस्टल्स आपण डिफरन्स डिस्कस करणार आहोत. अगेन, व्हॉट इज द ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी, व्हॉट इज द स्पेसिफिक रोटेशन. हे जे काही ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी असेल, स्पेसिफिक रोटेशन असेल, ते सुद्धा आपण इथे इन डिटेल्स डिस्कस करणार आहोत. ऍट द लास्ट, ऍट द एंड ऑफ दिस चॅप्टर, वी विल डिस्कस द लॉरेन्ट्झ हाफशेड पोलारिमीटर. जसं आपण याच्या आधीच्या चॅप्टरमध्ये जसं डेव्हिसन जर्मर एक्सपेरिमेंट डिस्कस केला होता, तसंच या वेव्ह ऑप्टिक्समध्ये लॉरेन्ट्झ हाफशेड पोलारिमीटर हा पॉइंट आपण इथं डिस्कस करणार आहोत. हा एक एक्सपेरिमेंट आहे की या एक्सपेरिमेंट थ्रू आपण एखादी जी ट्रान्सवर्स वेव असेल त्या ट्रान्सवर्स वेवचं आपण काय करणार आहेत, पोलरायझेशन करणार आहोत. काय करणार आहोत आपण इथं? पोलरायझेशन करणार आहोत. आणि इथंच आपला हा चॅप्टर संपून जाईल. ओके, सो बिफोर डिस्कसिंग दिस चॅप्टर, प्लीज यू कॅन राईट डाऊन द असाइनमेंट क्वेश्चन्स बेस्ड ऑन दिस चॅप्टर. ओके, हा जो पाचव्या नंबरचा जो आहे सेक्शन सेकंड मधला जो फर्स्ट चॅप्टर आहे वेव ऑप्टिक्स, त्याच्यामध्ये जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही प्लीज नोट डाऊन करून घ्या. द फर्स्ट क्वेश्चन, एक्सप्लेन रेलीज क्रायटेरियन ऑफ रिझॉल्युशन. एक्सप्लेन रेलीज क्रायटेरियन ऑफ द रिझॉल्युशन. राईट डाऊन द फर्स्ट क्वेश्चन. Explain Rayleigh's criterion of the resolution. Second question, explain a theory of a diffraction grating to calculate wavelength of light. Explain theory of a diffraction grating to calculate wavelength of light. Explain theory of a diffraction grating to calculate the wavelength of light. Third question, explain the concept of a resolving power. Explain the concept of a resolving power of an optical instrument, of an optical instrument. Full stop. Question continue. Derive an expression for the resolving power of a plane diffraction grating.
of a plane a diffraction grating. Next question, define the terms. Define the terms. First term, unpolarized light. The first term, unpolarized light. Second term, plane polarized light. Plane polarized light. Next question, explain positive and negative crystals. Explain positive and negative crystals. Explain positive and negative crystals. Next question, state and explain Malus law. State and explain Malus law. Next question, define optical activity. Define optical activity, comma, specific rotation, and plane polarized light. And plane polarized light. And the last question, what is optical activity? What is optical activity? Explain the construction and working of. Explain the construction and working of Lorentz Hubshade polarimeter. Lorentz Hubshade polarimeter. Over. Yes, sir. Okay. Now, yes, sir. Okay, okay. Now we can start our actual chapter. What is the first diffraction? How we define the diffraction? What is the definition of the diffraction? Diffraction means kya asta actually? Yes, tell me. Kashala mantu apan ki yes, this is the diffraction. Yala apan diffraction. Kashala apan diffraction mantu actually. कसं आपण डिफाईन करणार, कोणत्या टर्म मध्ये आपण डिफाईन करणार की डिफ्रॅक्शन म्हणजे काय असतं ऍक्च्युअली? यस
Yes. Bending of light around sharp corners of an obstacle. Yes, very good. Bending of the light. Kuta light se bending hota? At the edges and the corners of the opaque region. Opaque region manje kanta region asto? Opaque region manje kasla region asto? Opaque region manje asa region asto ki jacha modun light transmit hot nahi hai. Okay, tell me the any example of the opaque region. Asa opaque region kanta asto ki jacha modun tumchi light ahe ti transmit hot nahi. Yes? Wall. Notebook. Wall. Yes, notebook. वॉल हे काय तुमचे ओपेक रिजन आहे की ज्याच्यामधून तुमची लाईट ट्रान्समिट होत नाही. जर का आपण वॉल कन्सिडर केली, वॉलचे जे कॉर्नर्स असतात भिंती किंवा ज्या विंडोज असतात तिथं तुमची लाईट काय होत असते, बेंड होत असते. लाईट काय होत असते, बेंड होत असते. आय थिंक याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण एकदा डिस्कस केलं. बघा, आपण एका रूम मध्ये आहे आणि त्या रूमचे भिंती दरवाजा आणि जर का विंडो क्लोज केली आणि आपण एक छोटीशी विंडो ओपन ठेवली, जर का बाहेरून सनलाईट आली तर जेवढी विंडो ओपन आहे, जेवढा एरिया ओपन आहे त्या विंडोचा, तेवढ्याच एरियामध्ये आतमध्ये लाईट आपल्याला दिसतो का? उजेड तेवढ्याच एरियामध्ये दिसतो का? नाहीये, नाहीये. जास्त एरियामध्ये आपल्याला उजेड दिसत असतो. मग तिथे काय होत असतं? देअर इज द बेंडिंग ऑफ लाईट. तिथे काय होत असते? लाईट ही बेंड होत असते. सो दिस इज द डिफ्रॅक्शन. द फेनॉमेनॉन ऑफ बेंडिंग ऑफ लाईट अराउंड द कॉर्नर्स ऑफ ऑब्स्टॅकल अँड द स्प्रेडिंग ऑफ लाईट वेव्स इन टू द जिओमेट्रिकल शॅडो ऑफ एन ऑब्स्टॅकल प्लेस्ड इन द पाथ ऑफ लाईट इज कॉल्ड द डिफ्रॅक्शन. इज कॉल्ड द डिफ्रॅक्शन. Diffraction is the phenomenon of a bending of light around the corners of the obstacle. Obstacle manje yala kay yanar aahe? Yacha obstacle manje kay asnar aahe? Opaque region as asnar aahe na? Light cha obstacle, light cha adthala manje kay asnar aahe? Opaque region asnar aahe. Mag corners of the obstacle and spreading of light waves into the geometrical shadow of an obstacle placed in the path of the light is known as the diffraction. Is known as the diffraction. Tela apun kay mhanto? Diffraction. Okay. Again, there are two types of the diffractions. But, je don type ahet, te out of syllabus ahet. Next point is the resolving power. What is the resolving power? What is mean by the resolving power? When the two objects are very close to each other. एक दोन ऑब्जेक्ट्स आपण घेतलेले आहेत आणि ते ठेवताना आपण काय केलं, एकमेकांना खूप क्लोजली ठेवले आहेत. वेन द टू ऑब्जेक्ट्स आर व्हेरी क्लोज टू इच अदर और दे आर ऍट व्हेरी लार्ज डिस्टन्स फ्रॉम अवर आय, द आय मे नॉट बी एबल टू सी देम एज अ सेपरेट. ते आपल्याला सेपरेट इझिली ऑब्झर्व होत नाहीये. So if we want to see them separate, then there is the optical instrument such as telescope and the microscopes. For the close objects and the prism and the grating, for the spectral lines are employed. Jar ka apan consider kele don light che waves ahet, त्या दोन लाईटच्या वेव जर आपल्याला सेपरेट जर ऑब्झर्व करायचे असतील तर आपण कशाची हेल्प घेणार? वी कॅन टेक अ हेल्प ऑफ द प्रिझम और द ग्रेटिंग. इफ देअर इज द ऑब्जेक्ट रादर दॅन द लाईट वेव्स, देन वी कॅन टेक अ टेलिस्कोप और द मायक्रोस्कोप. दीज आर द ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट. दीज आर द ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट. युझिंग दिस ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट वी कॅन ऑब्झर्व इझिली द सेपरेट two objects. So even if we assume that the instruments employed are completely free from all the optical defects, the image of a point object or the line is not simply a point or the line but
pattern. So with a bright central maximum and other central maximum having in between of rapidly decreasing okay what is the central maxima you know the waves different waves tumhala maithe ka different waves okay we take a one example ek tumchyakad light cha source ahe ek bulb ahe ani ekas okay I will explain it just one minute okay we consider here there is the light source ithe ek tumcha light cha source ahe itun tumchi light kay hote generate hote on the other side there is the one screen ithe ek tumcha pashi kay ahe ek screen ahe mala sanga या स्क्रीन वरचा असा कोणता एरिया आहे असा कोणता पॉइंट आहे की त्या पॉइंट वरती आपल्याला लाइट ची इंटेंसिटी ही मॅक्सिमम ऑब्जर्व होईल यस असा कोणता पॉइंट आपल्याला या स्क्रीन वरचा असा कोणता पॉइंट असेल की त्या पॉइंट वरती आपला जो हा लाइटचा सोर्स आहे इथून जी लाइट बाहेर पडते इमिट होते त्याची इंटेंसिटी ही जास्त ऑब्जर्व होईल कोणत्या पॉइंट वरती ऑब्जर्व होईल आपल्याला जास्त मिड पॉइंट स्क्रीन सेंटर द नियरेस्ट डिस्टन्स यस ऑर नो जे जवळच सगळ्यात जवळच जे डिस्टन्स असेल ना या पॉइंट वरती आपल्याला जास्तीत जास्त हायेस्ट इंटेन्सिटी ऑब्जर्व होईल बरोबर आहे का नाही येस म्हणजे इथं तुमचा जर इंटेन्सिटीचा पीक जर तुम्ही अरे बापरे इथे इंटेन्सिटीज आपल्याला पीक ऑब्झर्व होईल आता हा जो पॉइंट आहे या पॉइंट पासून मी डाऊनवर्ड डायरेक्शनला जाऊ द्या किंवा अपवर्ड डायरेक्शनला जाऊ द्या इंटेन्सिटी ही काय होत जाईल इन्क्रीज होत जाईल का डिक्रीज होत जाईल इंटेन्सिटी काय होत जाईल डिक्रीज होत जाईल म्हणजे मला हा इंटेन्सिटीचा पीक काय होत जाईल असं डिक्रीज होत जाईल अदर साईडला अपवर्ड डायरेक्शनला सुद्धा तसंच होत जाईल म्हणजे आपण हा जो सेंटरचा पॉइंट आहे ज्याची इंटेन्सिटी जास्त आहे त्याला काय म्हणू आपण सेंटर मॅक्झिमा काय म्हणू आपण त्याला सेंटर मॅक्झिमा जर का आपण सेकंड वेव बघितली त्याचा जर हा मॅक्झिमा असेल तर याला काय म्हणायचं फर्स्ट मॅक्झिमा याला काय म्हणायचं फर्स्ट मॅक्झिमा आणि इथं जो पहिला मिनिमा येतो सेंट्रल मॅक्झिमा आणि फर्स्ट मॅक्झिमाच्या मधला जो मिनिमा आहे त्याला म्हणायचं फर्स्ट मिनिमा त्याला काय म्हणायचं आपण फर्स्ट मिनिमा मग याचा आपल्याला इथं डिस्कशन करायचं आहे या दोन्ही इंटेन्सिटीच्या वेगवेगळ्या पॉइंट मधलं आपण जी सेपरेशन आहे ते सेपरेशन कसं फाइंड करू ते आपल्याला इथं डिस्कस करायचं आहे सो दस द ऑप्टिकल इंस्ट्रुमेंट इज सेड टू बी एबल अ रिझॉल्व टू पॉइंट ऑब्जेक्ट इफ द करस्पॉन्डिंग डिफ्रॅक्शन पॅटर्न आर डिस्टिंग्विशेबल from each other the ability of the instrument to produce the separate pattern of the two close objects is known as the resolving power last sentence is the very important the ability of the instrument to produce the separate patterns of the two close objects is known as the resolving power okay so up to this point if any doubt if any question please ask me if no doubt then today we stop here okay theek hai kon la ka doubt what the ka resolving power and diffraction cha definition madhe resolving power manje ka hai hi eka optical instrument chi ability ahe kay ability ahe tyachi ki produce the separate pattern don't closely ऑब्जेक्ट्स किंवा दोन क्लोजली वेवच्या मधनं जे सेपरेशन आपल्याला देतं त्याला आपण काय म्हणतो रिझॉल्विंग पॉवर ओके ठीक आहे एनी डाऊट एनी क्वेश्चन एनी डाऊट एनी क्वेश्चन ओके सो टुडे यस हा आज का उद्या
आज है ना 23rd कधी आज आजच आहे ना ओके तुम्हाला रेग्युलर किती वाजता येते लिंक ठीक आहे जेव्हा तुमचं डेली युटीचं टायमिंग असेल त्या टायमिंगला तुम्हाला आजची लिंक येईल आणि कशावरती आपली टेस्ट आहे युटी टू साऊंड इंजिनिअरिंग बरोबर आहे साऊंड इंजिनिअरिंग तुम्हाला अनाऊन्स केलं साऊंड इंजिनिअरिंग वरती आपली आजची युटी टू असेल ओके सर्वांनी सर्वांनी काय करायचं आहे टेस्ट अटेंड करायची आहे आय रिक्वेस्ट ऑल प्लीज सबमिट द टेस्ट तुमचे जे मित्र असतील त्यांना सुद्धा सांगा टेस्ट सबमिट करण्यासाठी ओके ठीक आहे बेस्ट ऑफ लक ओके थँक्यू